नमस्कार मित्रांनो आपण आज गणपतीपुळे समुद्रकिनाराबद्दल माहिती बघणार आहोत तर या समुद्रकिनाऱ्याच्या नावाचं त्याचे वैशिष्ट्य धरलेले आहे स्वयंभू गणपतीचे मंदिर समुद्रकिनाऱ्यावर आहे सुमारे सोळा वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना केली होती या मंदिराचा दरवाजा पश्चिम दिशेला आहे हा खूप सुंदर समुद्रकिनारा आहे आणि गणपतीचे मंदिर असल्यामुळे हे एक पवित्र स्थान मानले जाते त्यास गणपतीपुळे असे नाव देण्यात आले कारण या सम किनाऱ्यावर गणपतीचे मंदिर आहे समुद्राच्या लाटात पोहण्याचा आनंद घेऊ शकता समुद्र किनाऱ्यावरील पांढऱ्या रेतीमध्ये निवांत बसू शकता नौकाविहार आणि जे करण्यासारखे आहे ते तुम्ही करू शकता तेथे ते कसे जायचे तर आपण मुंबई सेंट्रलमधून बस किंवा इष्टी प्रवास करू शकता तुम्ही गाडीनेही जाऊ शकता तर जाण्यासाठी उत्तम वेळ कोणती तर जाण्यासाठी उत्तम वेळ सप्टेंबर ते फेब्रुवारी मुख्यतः हंगामी तो नोव्हेंबर ते जानेवारीचा आकर्षक तिरची बीच जयगड किल्ला हॉर्स रायडिंग बोटिंग मंदिरे प्राचीन कोकण संग्रहालय किती तिथं होऊ शकता एक ते दोन दिवस